मंडळी, आपल्या पुत्राच्या कुकर्माचे धक्के पसरवणाऱ्या बापाला आज पुन्हा एकदा एका नवीन आव्हानाला सामोरं जावं लागतंय. चला तर बघूया त्यात नेमकं काय काय घडतंय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत आपले इरसाल हास्य गावकरी. अगं बाई, अरे देवा, मी पण ना ऐक गाण्यात इतकी रमते ना. रविवारी सकाळी शिकेकाईनी शॉवर खाली नहाण्याची गंमत काही वेगळीच असते. थांब ना, माझं वाक्य घेऊ दे ना जरा. थांब, नाहून कोण आलोय? मी आलोय ना. माझं वाक्य घेऊ दे ना जरा. सॉरी. आणि काय आहे ग तुझं हे? बाथरूम मध्ये एक साबण नाही तुझा नवीन? नवीन साबण कशाला हवाय? जो आहे तो संप आधी. सिम कार्ड एवढा साबण आहे एवढा सा? चोळता चोळता गायब झाला कुठेतरी बॉडीवरच. राहू द्या, हे मी काटकसर करते ना, मी म्हणून चाललाय संसार छान. माहितीये काटकसर तुझी? मला माहितीये. माहितीये पाण्याच्या ऐवजी ना 1.5 लिटर तेल टाकलंस परवा वापरलेलं झाडांना. तुम्हाला कसं कळलं? 2 दिवसांनी गुलाबाला भजीचा वास येत होता. जरा ना, रविवारचा दिवस आहे, मला गाणी ऐकू दे ग छान. ऐका. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं गाणं आहे. माहितीये. मी असं जनरल बोलले, पंडित भीमसेन जोशी वा कमाल. पण हे सुरू असताना कशाला बोललीस? हे सुरू असताना पण पंडित भीमसेन जोशी कमाल असू शकतात ना. झालं तर हे म्हणजे असं झालं की नवरा असताना बॉयफ्रेंडचा विचार पण नाही करायचा. काय हिच करायचं? चला, झाली मेथी निवडू. निवडून नाही ग, गोळ्या करून झाली. गोळ्या करून झाली मेथी. चालू आहे. आज काय भाजी कुठली? मेथी मलाई पंटर. पंटर नाही ग, मटर असतं ते. काय आज खायला मिळणार? मेथी मलाई मटर अशी भाजी आहे. तेच ते. बरं ऐक ईशा. बोला. आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुला माहेरची आठवण येत होती म्हणून मी तुझं केलेलं सांत्वन उठलं का? म्हणजे मुलगा उठला का आपला? ओंकार कुठे आहे? अरे त्या उठला का? उठला ते हे खेळतोय काय ते व्हिडिओ गेम खेळतोय ते. असू दे, व्हिडिओ गेम तर व्हिडिओ गेम. ए संडेला कोणतरी आलंच पाहिजे. कोण आता आलंय? त्याच्याला अट रे. अंकार. ओंकार. अंकार. एक मिनिट, एक मिनिट. कोण तुम्ही? कोण आहात? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? माझ्या घरात का घुसलात? अरे चौगुले, ए चौकरा इधर में ही रहते ना. हो हो, ओंकार चौगुले माझाच मुलगा आहे. पण काय हे काय बोलताय तुम्ही? 1.5 लाख रुपया निकाल. काय बोलताय तुम्ही? हे काय सगळं? तुम्हाला चौकरा घर में आहे क्या? आहे ना, व्हिडिओ गेम खेळतोय. आप भी क्या? आप भी बोला. बोलवते ना मग एवढं काय? बोलव. ए सावते अण्णा. अयो सावते अण्णा. तुम वो बुलबुल पान टपरी पे रोज शाम को 7 बजे पान खाने को आता है ना? अरे वो दीपाली बार के बाजू में, डावे बाजू में है ना बुलबुल पान टपरी, आता है ना? अयो अम्मा, तुमने कैसे पहचाना? देखा है मैंने, कितनी बार देखा है. तुमको पान में किमाम ज्यादा लगता है ना? इकड़ी है. तुला कसं माहिती त्याला किमाम बिमाम आवडतो? ते येताच आता नजरेस पडत असं, म्हणजे आपण कधीतरी असं रेंगाळतो ना. ते रेंगाळणं बंद कर जरा आता. रेंगाळणंच वाढलंय तुझं. परवा सोसायटीच्या समोर खड्डा खणत होते जेसीबीनी, 3.5 तास रेंगाळलीस. काय मिळालं त्या खड्ड्यातून तुला? काय दिसत काय आलं तो का? टाइमपास येल नाही. शेट्टी अण्णा का पैसा होना? अभी क्या अभी है? हो हो अभी क्या अभी होना है? हमको क्या है? हम का अंश है वो वीडियो. हम उसका उठा है नहीं? बोल लो कर. उनका उठा देते हैं. नहीं नहीं, हम इधर. ओके ओके, बाहर ये ओके. काय बाबा, तुमचा सकाळ सकाळ आहे ना, लाज देऊ नका ना. क्या मेरे पे कहना, पाँच छोड़ो प्लीज, पाँच छोड़ो.
ओंकार 1.5 लाख रुपये निकाल. अरे कुठले पैसे, कुठले 1.5 लाख रुपये अण्णा, कसले पैसे काय रे गा कुठले पैसे ऐसा नाडग्या हानेगाने तेऱ्या. मुंबईत जसं छोटा काश्मीर आहे तसं चेन्नईला छोटा सातारा आहे. नाही थांबा ना बाबा, जरा जरा थांबा ना, त्याची भाषा बघ ना. हो माहितीये, सुनो अण्णा अण्णा, मैंने शेट्टी का सब पैसा दे दिया पहिला, पहिले का सब हिसाब क्लियर किया मैंने. इसका ना किडनी का मैंने खोटा खोटा हे करके बाबा सांग. लाज नाही वाटत तुला माझे कसं बाबा? ती महत्वाचं ऐका आता, मी सब पैसा दे दिया. कोण सा पैसा अण्णा? तरी आयटम आहे ना कोमल, उसने अण्णा से 1.5 लाख रुपया लिया. कोमल ने क्या? कोमल म्हणजे आपली कोमल? हो हो आपली कोमल. कोण कोमल? कोण कोमल? असं काय करता आपली कोमल? ती नाही का ए म्हणजे तू त्या बार बार मध्ये नृत्य करणारा कोमलच्या मागे लागलोस? परत का लागलास त्याच्या मागे? का लागलास? चुप बैठा, काम असं करा. बाबा ओ कोमल, अन्ना से 1.5 लाख रुपया लिया. वो बोली अन्ना को सल्या और टकलिया, उनका मैटर खत्म करने के लिए पैसे लिया. और फिर से बोली कि 4 दिन में अगर पैसे नहीं दिया तो लेने का ओंकार से पैसे तेने बाय ने बाट तोड़ तू पैसे देने से तुले टोके काड़ सो बेने को लय मारो बेने को. ओंक्या किती पैसे आहेत? 1.5 लाख रुपये आहेत बाबा. फक्त 1.5 लाख आहेत? हो. त्यांना सांग मी 2 लाख देतो, पण साऊथ इंडियन बेअरिंग आवरा. अरे बाबा कुछ नाही बात करते मी देतो देतो बाबा. बाबा बाबा ऐका बाबा, इथे बसा बाबा. बाबा तू कोमलच्या मागे का लागतोस? माझा ऐका, आयुष्याची वाट लागली तर कोमल टीव्ही विकला, म्हणजे किडनी विकायला गेला, आठवत नाही करे तुला? बाबा बाबा हे बघा, तिला गरज असणार बाबा, तिला गरज असणार म्हणून तिने घेतले असणार, नाही तर ती असं नाही करत बाबा. खरं आयुष्यपत मला सगळं सांगून करते, ह्या वेळेला तिने सांगितलं का नाही मला कळत नाहीये. अरे पण मला एक कळत नाही, तिसऱ्याचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आपण का पैसे द्यायचे बाळा? का द्यायचे बाबा? आपण नाही द्यायचं मग कोण देणार बाबा? बाबा कोमल खूप गोड आहे हो बाबा, खूप गोड आहे बाबा. ती एवढी साधी आहे ना बिचारी, तिला कोणी फसवतो बाबा? सिरियसली कोणी? आई तुझ्या सुनेला तू मदत नाही करणार? आई अशी कशी मदत नाही करणार? असं कसं बोलू शकतोस माझ्या सुनेला मी मदत करणार? मी माझा चपला हार पण देणार आहे. कधी ठरलं हे लग्न? हे लग्न कधी ठरलं बाबा? हे लग्न कधी ठरलं? बाबाला माहित नाही हे लग्न कधी ठरलं? बाबा लग्न नाहीये बाबा, लग्न नाहीये. मी एका शोषित स्त्रीला मी मूळ प्रवाहात आणायचा प्रयत्न करतोय बाबा. कळलंय का तुम्हाला? नाही नाही बाबा. तुम्ही तुम्ही त्याच्या मागे का लागलास मला? तुम्ही शांत व्हा, तुम्ही बसा, तुम्ही बसा, तुम्ही बसा, तुम्ही हळू आणि चिडचिड करू नका. तुम्ही बसा, चिडचिड करू नका. तुम्ही स्वतःला पण न कन्व्हिन्स होणारे साऊथ इंडियन. अरे काय अम्मा, या बोलते आमचा मराठीत पोवा, हिंदीत पौवा असं होत नाही ट्रान्सलेशन. पौवा म्हणजे हे झालं वही पौवा नाही, कांदा पोवा, उपमा, शिरा ऐसा कुछ खायगा? इडले वो जमता ही नहीं है. मैं हमेशा ना ट्राई करता है, मैं वो रात्र भर भिजवता है, सुबह उसको टम में फूकता भी है बुड़बुड़े आके. ऐसा लगता है आज इडली अच्छा बनेगा लेकिन नहीं जमता है. वो सात छिट्टी में, सात छिट्टी का तो उतना तो मुझे पता है, सात छिट्टी देने का, लेकिन वो ऐसे लिबली भी ऐसा ही बनता है, ऐसा बनता ही नहीं है. आई आई ए हमरा का, इसको ना घर का कोई मालूम नहीं है. तुम्ही सांग बाहर का सब वो बुड़बुड़ करके ऐसा वो स्मोक भी वो सब मालूम है. इसको घर का चाय कैसा बना लेता वो नहीं मालूम है. बिल्ली का ऐसा कैसा पूट फूकने का वो नहीं मालूम है.
घरातला काहीतरी माहित आहे का तुला? शांत व्हा तुम्ही, थांब ना जरा, थोडं पेशन्स ठेवा ना. काय चाललंय तुमचं मला कळत नाहीये. त्या नाकावर जो जटायू आहे ना तुमच्या, त्याला शांत करा. आहेत रे, शांत करा. तिच्या मागे काय लागलं? तिच्या मागे का लागलास कोमळच्या रे? घरदार विकायची पाळी आली ना बाबा. ती तशी चांगली आहे ना बाबा. बाबा ती खूप गोड, तुम्हाला माहितीये बाबा. बाबा तिचं मन आणि त्या शहाळ्यातली पतला मलाई असं बाजूबाजूला ठेवलं ना तर कळणार पण नाही तिचं मन कुठलं आणि पतला मलाई कुठली. एवढी हळवी आहे ती बाबा. कुठे भेट कुठे झाली पतला मलाईशी? ती शेट्टीच्या वैशाली बार मध्ये. वैशाली बार? हा बाबा. कुठला वैशाली बार? तुम्हाला वैशाली बार नाही माहिती? तुम्हाला का सांगते, यांना वैशाली बार पण नाही माहिती. वैशाली बार, आपण स्टेशनच्या दिशेने निघालो की तसं कोपऱ्यावर आहे ना असा, इथे उजवीकडे बार, तो पायल बार आहे, तो तिवारीचा तो नाही. पण मग तिथे असं गट्यार मोठं ते असं ओलांडून गेलं ना की मग एक बारीक बोळकांड आहे, त्यातनं ना असं असं जावं लागतं आणि मग असं पूर्ण गेलं की तिथे डाव्या हाताला असा आहे ना तो वैशाली बार. असं कसं आठवत नाही तुम्हाला? बॉइल्ड एग वाला आहे बाहेर, तो चना मसालावाला. अहो पोलिसांची रेड पडल्यावर तिथे एक असा पळून जायला भुयारी मार्ग आहे ना चोर. अरे या बाईला भुयारी मार्ग सुद्धा माहितीये. अरे एवढं कसं माहिती का तुला? येता जाता नजरेस पड. अरे पण येता जाता जिथे असं जावं लागतं त्या रस्त्यात का जातेस तू? तो रस्ता का लागतो तुझ्या आयुष्यात? शॉर्टकट आहे म्हणून मी मध्ये मध्ये जाते. बॉइल्ड एग विकणारा रस्ता टाळायचा, आपण वेगळीकडून जायचं. एवढं कळत नाही का तुला? चिडू नका ना, सॉरी. शांत बाबा, शांत बा. तुम्ही शांत बा, श्वास. तू मला सांग, तू त्या कोमलच्या भानगडीत कधीपासून पडलास बाबा? तुझं वय आहे बार मध्ये जायचं मला सांग. नाही बाबा, मी असं बार मध्ये म्हणून नाही गेलो बाबा. बाबा मी एकदाच गेलो होतो बार मध्ये. माझ्या कॉलेजचा प्रबंध होता ना, शोषित स्त्रियांचं आयुष्य कसं असतं असा मला तो प्रबंध लिहायचा होता, म्हणून मी ते बार बालांचे इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो बाबा. अरे ओंक्या, पण तू कॉमर्सला आहेस ना, हा कुठला प्रबंध लिहितोयस तू? कॉमर्सला कुठून आला हा प्रबंध? तुम्हाला कसलं कौतुकच नाही? एवढा चौफेर अभ्यास करतोय ना. तू बोल, तू ऐकू नको. तू बोल, काय झालं? काय झालं माहितीये का? मी त्या कोमलचा इंटरव्ह्यू घेत होतो आणि तिचा इंटरव्ह्यू ऐकता ऐकता आई इंटरव्ह्यू ऐकता ऐकता मी रडायला लागलो आई. आणि मग ती पण रडत रडत माझ्या खांद्यावर पडली आणि मी तिच्या प्रेमात पडलो. कोण नाही बिचारीला आई. ओय गो, बिचारी एकटी आई, आपल्याला मदत करावी लागली. इधर क्या हमको नजदीक से स्किट देखने के लिए बुलाया क्या? इस जगह हम सोफे पे बैठ के स्किट देखते हैं. सॉरी, आयो अन्ना, मुझे कुछ तो दे दो. एक तो पैसा दे दो, नहीं तो स्किट में मध्य मध्य वाक्य तो दे दो. रुक रे, रुक रे यार, ये फैमिली मैटर चल रहा है. रुक यार, मैं पैसा देता है, आप डरो मत अन्ना. बाबा बाबा किसात ना पटकन 1.5 लाख रुपए काढा नी दिया. अरे तू काय रुमाला पटकन द्यायला? 1.5 लाख रुपए नहीं है रे हमरे. देखो हमरे को 1.5 लाख नहीं है, स्पष्ट बोलता है. पैसा इल्ले नहीं है वंकर. अगर तुम पैसा नहीं देते ना, तुम्हारे बाप इसको हम गिरवी रखते हैं. अरे गिरवी रखे मला का? चला चल, मी तिकडे उन काय करू? वेटर का काम करेगा. वेटर चं काम करणार मी बाबा. इमेज इंडस्ट्रीत मी जनरल मॅनेजर आहे, मी वेटर चं काम करणार ना बाबा. करा ना. काय बोलतोय हा? अगे करा ना, काय प्रॉब्लेम आहे बाबा? मी केलं असतं पण आपल्या घराण्यात अशी बार मध्ये जायची पद्धत नाही ना. मी घराण्याचं नाहीये, मी कोण घराण्याचा वॉचमन आहे? बाहेर बसलोय खुर्चीवर. नाही बाबा, मी घराण्याचाच आहे मी. हो बाबा, पण तुम्ही मला काय लागली ट्रीटमेंट देता? बाबा 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 बाबा, तुम्ही मी जर वेटर म्हणून गेलो तर पैशाची जमवाजमव कोण करणार मला सांगा? बरोबर, मी करणार ना. काही काही प्रॉब्लेम नाहीये, तिकडे कोमलची खूप वट आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, कोमलचे सासरे बुवा म्हणून लय मान मिळेल बाबांना, खूप मान. आणि तुम्हाला रात्री एक्स्ट्रा बिर्याणी किंवा ते रायता बिता पापड वगैरे लागला ना, कोमल आणून देईल ना तुम्हाला शेवटी एकदम. एका पापडासाठी आणि रायतासाठी मी तिकडे जाऊ? याची अक्कल बघ. बापाला वेटर म्हणून पाठवतोय, बापाला वेटर म्हणून पाठवतोय तुझा लेख. काय चुकीचं बोलतोय तू? काय हरकत आहे 4-5 दिवस जाणं वेटर म्हणून? काय बोलतेस तू? मला ना
असं इमॅजिन होतंय तुम्ही एकदम मस्त वेटर कराल. म्हणजे फक्त तुमचा स्वभाव मला माहिती म्हणून सांगते, चार पाच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. वेटर म्हणून काम करताना असं पटकन कस्टमरनी कधी ए टाकले ये चार भिंती में टकले एक ही है मैं 4.5 लाख खर्चा किया फिर भी टकले मैं ही है. देखो तो असं पटकन कोणी ओरडलं ना की ए टकले मसाला बाबडला ना, चिडायचं नाही. हा तुम्ही चिडचिड खूप करता, चिडायचं नाही. शांतपणे मान खाली घालून आपलं पापड द्यायचं काम करायचं. बरं बिअरची वगैरे ऑर्डर आली ना तर बिअरची बॉटल आधी टेम्परेचर चेक करायला द्यायची. हा कशी असं नाही नाही असं नाही, कसं चेक करायचं असं चेक करायचं. आणि मग समजा चेक न करता तुम्ही उघडलं ना तुमच्या पगारात ना कापलं जाईल मग पैसे. मग चेक केल्यानंतर ते ओके म्हणाले ना तर मग असा ग्लास उचलायचा आणि थोडस तिरका करून हळू ग्लास भर ओतायचा काठोकाठ एकदम. आणि सरळ असं ठेवून असं ओतलत ना सगळा फेस बाहेर येईल नौख्यात कळेल मग प्रॉब्लेम होईल. अरे हे सगळं तुला कसं माहिती? येता जाता नजरेस पडतो. अरे तुझा जो रस्ता आहे तो येता जाता लागतो, तो बाहेरून गेला पाहिजे. बारच्या मधून कसा जातो तो? येता जाता. अरे ये असं कसं बघशील तू? चिडचिड करू नका. दिमाग खराब कर दिए नलिंदर बिंडो के. ये तो एक घर पट्टे में पैसे नहीं देते. ये हम तुम्हारा लैपटॉप लेके जा लैपटॉप है. अरे महत्वाचं काम है ऑफिस. अरे ऑफिस से पीपीटी है यार. चुप बैठ मारेगा. ऑफिस में नहीं देना. नहीं पैसा दे तो जूता ले लो. अरे क्या बोलतो यार माणूस. पैसा दे तो लैपटॉप ले लो. ऑफिस से पीपीटी है. ऐक माझं माझी नोकरी जाईल. लैपटॉप पैसा दे. लैपटॉप दे रे. ए ईशा थांब. हे कोयता ईशा थांब. फाइनल पूछ रहा है मैं, तुम लैपटॉप लेके जा रहे? हाँ लेके जाती है. ईशा थांब. कोई ताई मधे पड़ायचं नाही आता. आता ते आहेत आणि मी आहे. सीरियस राजू फाइनल पूछता है, लैपटॉप लेके जा रहे? लेके जाता है. ईशा चार्जर कोण तुझा बाप घेऊन जाणार? चार्जर शिवाय किती वेळ लॅपटॉप चालवणार? मूर्ख बावळट बिंडोक बिंडोक बिंडोक. पासवर्ड आहे बिंडोक. पासवर्ड नसेल तर ओपन कसा करणार? निघा. काय म्हणशील तुमच्या टीम बद्दल काय बोलणार? म्हणजे मला असं वाटतं की औषध आहात तुम्ही आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आणि ते सातत्याने तुम्ही सतत प्रूव्ह करताय. फक्त मुलंच नाहीत तर पुरुषांच्या पेक्षा प्रचंड प्रमाणात वेडसरपणा करणाऱ्या स्त्रिया इथे आहेत आणि त्यांची ताकदही तितकीच अफाट आहे आणि त्या सगळ्यांना तुम्हाला इथे संधी देता येते. ती संधी तुम्ही घेताय आणि त्या संधीचं सोनं करताय याबद्दल इथल्या तमाम महिला वर्गाचं इथं जोरदार कौतुक. फार कमाल आहात तुम्ही. थँक्यू सो मच.